मशालच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आजचा विषय आहे पर्यटन स्थळ त्यांच्या विकास कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचा. शासन मोठ्या प्रमाणावर निधी देते, विकास कामं व्हावीत अशी त्यांची इच्छा असते, मात्र हा विकास कामांचा निधी नेमका जातो कुठे, त्याच्याने कोणाचा विकास होतो, नेमकी कोणाची घरं भरतात, हा आजचा विषय आहे. मध्यंतरी तुम्हाला माहिती असेल की गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे मोखाडा तालुक्यातील सूर्यमाळ इथे येऊन गेले आणि पर्यटन स्थळांचा विकास झाला पाहिजे असं त्यांनी सुतावच केलं होतं. हे सूर्यमाळ सारखं ठिकाण हे माथेरानलाही लाजवेल किंवा परदेशातील पर्यटन स्थळांनाही लाजवेल असं हे पर्यटन स्थळ आहे आणि ते विकसित व्हायला हवं असं त्यांनी सांगितलं होतं. त्याच्यानंतर तिथले लोकप्रतिनिधी सुनील भुसारा यांनीही आग्रही मागणी केली होती की ते पर्यटन स्थळ विकसित व्हावं. त्याच्यानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर कैलास शिंदे यांनीही त्या स्थळाला भेट दिली आणि त्याच्यानंतर तिथे जी त्या पर्यटन स्थळाची दारुण अवस्था जी झालेली आहे ती सर्वांसमोर आली. म्हणजे शासनाने ही पर्यटन स्थळं विकसित व्हावीत म्हणून प्रयत्न केले नाही तशातला भाग नाही, त्यांनी प्रचंड पैसा दिला, मात्र हा पैसा अक्षरशः भ्रष्ट अधिकारी, भ्रष्ट राजकारणी आणि भ्रष्ट ठेकेदार यांच्या खिच्यामध्ये गेलेला आहे आणि त्यांचा विकास झालेला आहे. आज मी जो विषय सांगणार आहे तो भाजपच्या राज्यामध्ये 2017-18 प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय कामांना मंजुरी देण्यात आली होती की प्रत्येक जिल्ह्यातील जी छोटी मोठी पर्यटन स्थळं आहेत ती विकसित व्हावीत, हा एक चांगला हेतू देवेंद्र फडणवीस सरकारचा होता आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर निधी दिला. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने 6 फेब्रुवारी 2018 रोजी GR कडून 174 कोटींची अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेली आहे पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी. आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी आल्यानंतर पर्यटन स्थळांचा विकास व्हायला पाहिजे होता, तर तो झालाय का? तर तो अजिबात झालेला नाही, तो होणारही नाही जोपर्यंत भ्रष्टाचाराला पालघर जिल्ह्यामध्ये राजमान्यता आहे. म्हणजे आमचा दावा आहे की पालघर जिल्ह्यामधले कुठेही कोणीही कसाही भ्रष्टाचार करा, कोणावरही कारवाई होणार नाही, चौकशी लावली जाईल, चौकशी लावली जाते, हातून मात्र चौकशी केली जाते आणि अक्षरशः ते प्रकरण दाबलं जातं. त्याच्यामुळे नवनवीन भ्रष्टाचार हा उदयास येतो आणि पालघर जिल्ह्यामध्ये अक्षरशः हा जिल्हा लुटला जातोय, इथली विकास कामं लुटली जाते, त्यामुळे इथला भ्रष्टाचार हा खुलेआम सुरू आहे. कुठलाच अधिकारी आणि कुठलाच राजकारणी, कुठलाच शासनकर्ता हा पालघर जिल्ह्यातील भ्रष्टाचाराला पायबंद घालू शकलेला नाही. एक मात्र गोष्ट आमच्या नक्की लक्षात येते, म्हणजे मी गेली अनेक वर्ष या भ्रष्टाचारावर लिहितोय म्हणून माझ्या लक्षात आली की एखादा जर भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आणला, म्हणजे कुठल्याही पत्रकाराने असो, आणखी समाजसेवकांनी असो, कोणी तक्रारदारांनी असो, एखादा भ्रष्टाचार उघडकीस आणला तर नेमकं काय होतंय की मेलेलं एखादं जनावर असतं ना, त्या जनावरावर त्याचं मांस खाण्यासाठी गिधाड जसे तुटून पडतात तसं ह्या भ्रष्टाचार करणाऱ्यांवर इथले भ्रष्ट राजकारणी आणि भ्रष्ट अधिकारी हे अक्षरशः तुटून पडतात. मी सगळ्याच राजकारण्यांबद्दल बोलत नाहीये, म्हणजे 5% राजकारणी खरोखरच चांगले आहे, 5% शासकीय अधिकारी हेही खूप चांगले आहे, पण उर्वरित जो भाग आहे ना तो भाग हा अत्यंत भ्रष्ट आहे आणि ही जी लोक ही भ्रष्टाचार करणाऱ्यांवर अक्षरशः तुटून पडतात आणि त्यांनी भ्रष्टाचार ज्यांनी केलेला आहे त्याला असं सळोखी खळोख करून सोडतात की पुन्हा मी भ्रष्टाचार करावा का करू नये असा विवंचनात तो पडतो. म्हणजे आमच्या हे लक्षात आलेलं आहे की त्यांनी जर 10 लाखाचा भ्रष्टाचार केला असेल तर त्याला अक्षरशः लुटलं जातं, लुबाडलं जातं, हे राजकारणी आणि अधिकारी हे त्याला सोडत नाहीत. म्हणजे एखाद्या गिधाडांवर, गिधाडाने एखाद्या वृत्त मांसावर तुटून पडावं तसे हे लोक तुटून पडतात हे आमच्या लक्षात आलेलं आहे. म्हणजे आम्ही तक्रार केल्यानंतर त्या तक्रारीचा धंदा केला जातो आणि तो कसा धंदा केला जातो हे आमच्या लक्षात आलंय. म्हणूनच या भ्रष्ट अधिकाऱ्यांपुढे, या भ्रष्ट राजकारण्यांपुढे आम्ही पुन्हा एकदा, म्हणजे ह्या गिधाडांपुढे एक मांसाचा तुकडा जसा फेकतात तसा भ्रष्टाचाराचा तुकडा आम्ही फेकत आहोत. यांनीही पण लोक आता तुटून पडतील हे आम्हाला माहिती आहे, कारण हे लोक स्वस्त बसत नाहीयेत. ह्या लोकांना आता खरं तर या भ्रष्टाचारांना गरज आहे. हे जे कोण PWD मधले अधिकारी असतील, ठेकेदार असतील, यांची चौकशी करणारे अधिकारी असतील, आता लॉकडाऊन आहे म्हणजे सगळे धंदे बंद झालेले आहेत. ज्या टक्केवाऱ्या घ्यायच्या, रात्रोज बिलं काढायची, तो प्रकार काहीसा क्षमलेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्या मुलाबालांची आबाल होत असेल, त्यांना कुठे फिरायला गेलं जात नसेल, त्यांना गाड्या घेता आले नसतील, त्यांना बंगल्यांना रंगरंगोटी करता आली नसेल, त्यांना काही नवीन बायकोला दागिने घ्यायचे असेल ते घेता आले नसतील आणि म्हणून ह्या अधिकाऱ्यांसाठी हा मी भ्रष्टाचार आज जाहीर करतोय. त्यांनी तात्काळ
या भ्रष्टाचाराच्या ज्यांनी ज्यांनी केलं त्यांना बोलून घ्यावं आणि स्वतःची घरं भरावी. म्हणजे माझी अजिबात अपेक्षा नाही आहे की या भ्रष्टाचाराची चौकशी होईल आणि ठेकेदारावर किंवा अधिकाऱ्यांवर जे जेई असतील डीई असतील त्यांच्यावर कारवाई होईल ही अजिबात अपेक्षा नाही आहे. आणि ती कारवाई करावी अशीही मी सांगणार नाही. मात्र तुमचं भलं व्हावं हा एक माझा प्रामाणिक हेतू आहे. तुमचं नक्की भलं होईल कारण तुम्हाला या भ्रष्टाचाऱ्यांना आता एक चांगलं खाद्य मिळणार. विषय आहे 21 फेब्रुवारी 2018 पालघर जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीने काही कामांना मंजुरी दिलेली आहे. आता ही कामं कोणती कोणती आहेत ती वाचून दाखवतो आणि त्याच्यानंतर भ्रष्टाचार कसा कसा झालेला आहे आणि कोणत्या कामात झालाय ते सांगतो. विषय पहिला आहे ओसिवरा तालुका मोखाडा पर्यटन स्थळाच्या विकासाबाबत. ओसरविरा, आता ओसरविरा हे मोखाडा तालुक्यातील पर्यटन स्थळ आहे. त्याच्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर विकास झालेला आहे. 1,30,00,000 रुपये निधी मंजूर झाला होता. आता 1,30,00,000 जर तिथे कामं झाली असतील तर तिथे पर्यटन स्थळ अत्यंत चांगलं असेल आणि तिथे लोकांनी जायला हरकत नाही. ओसरविरा शिवमंदिर येथे जोड रस्त्याच्या कडेला संरक्षक भिंत बांधणे 49,99,000 या किमतीला तिथे रस्त्याला संरक्षक भिंत बांधली गेलेली आहे. आणि त्याचबरोबर तिथे घोडीचा पाडा ओसरविरा व घोडीचा पाडा मोखाडा येथील विकास काम आहे. ती ओसरविरा येथे गाव अंतर्गत पेवर ब्लॉक बसवणे सुधारणा करणे 20,00,000. ओसरविरापैकी आंब्याचा पाडा गावातील पर्यटन स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पेवर ब्लॉक बसवणे 20,00,000. ओसरविरा घोडीचा पाडा रस्त्यावर मोऱ्या बांधणे 20,00,000. ओसरविरा घोडीचा पाडा रस्त्यावर पाईप डीप बांधणे 19,47,000. म्हणजे 1,30,00,000 विकास कामं ही ओसरविराला झालेली आहेत मोखाड्याला. जरा एकदा अधिकाऱ्यांनी आणि राजकारण्यांनी एकदा त्या गावाला जाऊन भेट द्यावी आणि किती चांगल्या प्रकारामध्ये विकास झालाय हे लक्षात घ्यावं. दुसरी काम आहे डहाणू नगर परिषदेच्या हद्दीत प्रभूपाडा तलावाचं सुशोभीकरण करणं. या तलावाला सुशोभीकरण करण्यासाठी पाथवे तयार करणं 69,97,000. डहाणू नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 2 प्रभूपाडा तलावास पिचिंग करणे हे तलावाचं सुशोभीकरण आहे 44,67,000. कंपाऊंड वाहन बलने तलावाला 38,25,000. आणि डहाणू नगर परिषद हद्दीमध्ये प्रभूपाडा तलावात वॉकिंग रोड बनवले 50,68,000. म्हणजे जवळजवळ इथे ही कामं जी आहेत ती 2,03,00,000 रुपयांची कामं ही पर्यटन स्थळांच्या माध्यमातून झालेली आहेत. आता हा जो तलाव आहे हा कदाचित पालघर तालुक्यातील सर्वोत्तम तलाव असेल. राजकारण्यांनी आणि अधिकाऱ्यांनी जरा तिथे जाऊन पाहो नक्की निधी खर्च झालाय का, झाला नसेल तो का झाला नाही. कारण ही वर्क ऑर्डर आहे ती 21 फेब्रुवारी 2018 आज तारीख आहे जुलैचा 28 म्हणजे 28 जुलै म्हणजे जवळ 7वा महिना आहे या वर्षातला 2020 मधला आणि तो फेब्रुवारी म्हणजे दुसरा महिना 2018 मधला. हा एवढ्या काळामध्ये किती मोठा विकास झाला असेल हे जरा डहाणू शहरामध्ये बघावं. दुसरं डहाणू नगर परिषदेमध्ये बालोद्यान विकासासाठी जवळजवळ 2,00,000,000 रुपये दिले आहेत. 4,56,00,000 निधी हा डहाणू नगर परिषदेमध्ये मंजूर झाला होता. आता त्याचं काय झालंय हे तिथल्या राजकारण्यांनी तपास घ्यावा. पुढचं आहे दाभोसा धबधब्याकडे जाणारा रस्ता तयार करणे 1,84,00,000. दाभोसा धबधबा हे पर्यटन स्थळ आहे. आधी तिथे लोक मोठ्या प्रमाणावर जातात. आता तिथं 1,84,00,000 रुपये खर्च करून केलेला रस्ता जरा आपण डोळ्या खालून घेतला तर बरं होईल. माझं तक्रार जी आहे मी खरी तक्रार ही आमच्या वाडा तालुक्यामधली आहे. वाडा तालुक्यामधले काही विकास कामं ही मंजूर करून आलेली होती आणि लोकांनी खास आग्रह करून सांगितलं होतं की ही कामं मंजूर व्हावी. दुर्दैवाने ती कामं विक्रमगड तालुक्यात गेली. म्हणजे हातवा देवस्थान या एका बाजूला पीक गाव आहे ते वाडा तालुक्यामध्ये, दुसऱ्या बाजूला पास्ते गाव आहे ते वाडा तालुक्यामध्ये. आणि मात्र हातोबा देवस्थानचा विकास निधी जो येतो तो मात्र विक्रमगड तालुक्यामधल्या पंचायत समिती मार्फत येतो किंवा तो तुमच्या PWD मार्फत येतो. म्हणजे तिथली कामं पंचायत समिती करते किंवा PWD करते, विक्रमगड PWD. आणि विक्रमगड PWDमध्ये मोठ्या प्रमाणावर निधी येतो. आता तो निधी कुठे जातो कसा जातो हे सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामुळे वेगळं काही सांगायची गरज नाही आहे. मात्र तरीही या हातोबा देवस्थानला आणि त्याच्या सुशोभीकरणाला त्याच्या परिसरातील कामांना जवळजवळ 99,72,000 रुपये आले होते. आता या 99,72,000 रुपयांपैकी किती खर्च कसे झाले हे आपण बघूया. हातोबा देवस्थान इथे सुशोभीकरण करणे 19,99,000. हातोबा देवस्थान येथील शनी मंदिरासमोर प्रांगणात पेवर ब्लॉक बसवणे 19,88,000. हातोबा देवस्थान येथे नदी किनारी पायऱ्यांचे बांधकाम करणे
19,99,000, हातोबा देवस्थान येथील शनि मंदिरासमोर सांस्कृतिक भवन बांधणे 19,86,000 आणि गोरक्षमठ कावळ्याचे सुशोभीकरण करणे 20,00,000 अशी ही पाच कामं होती. तुम्ही आकडेवारी बघितली असेल तर 19,99,000, 19,88,000 म्हणजे इस्टिमेट ज्यांनी बनवलं ना, हे अंदाजपत्रक बनवलंय ना, याचा त्या शाखा अभियंत्याचा खरं तर जाहीर सत्कार करायला पाहिजे. म्हणजे किती तंतोतंत कामं बनवलेत. म्हणजे बरोबर 19,99,000 ते सुशोभीकरण होईल, बरोबर 19,88,000 तिथे पेवर ब्लॉक बसवले जातील आणि नदी किनारी पायऱ्यांची किंमत ही 19,99,000 येईल. हे इस्टिमेट नेमकं बनवतो कोण? हे जे कोणी शाखा अभियंते आहेत ना, यांना IIT सारख्या संस्थेमध्ये तिथे जे इंजिनियर घडतायत त्यांना अंदाजपत्रक कसं बनवावं याच्यासाठी यांना प्रशिक्षक नेमायला पाहिजे. हे किती खालच्या पातळीवर जाऊन पैसे खायचं, कशी पैसा म्हणजे ह्या सगळं तर शाखा अभियंता असतील, डेप्युटी इंजिनियर असतील, यांना एकालाही पैसा हा पसलेला नाही. कारण अत्यंत घाणेरड्या पद्धतीने इस्टिमेट बनवले जातात. म्हणजे तेच तेच आकडे फक्त रकाने भरायचे. आणि मला तर वाटतं जवाहर PWD मध्ये एकही शाखा अभियंता, म्हणजे फार 2-4 शाखा अभियंता असतील ते जर सोडले तर बाकीचे सगळ्यांनी अगदीच एजन्सी नेमल्या किंवा ठेकेदारच इस्टिमेट भरून आणतात अशी परिस्थिती आहे. तुम्हाला जर 20,00,000 जर निधी जर मंजूर झाला तर 20,00,000 जास्त ते काम होत नाही की 20,00,000 कमीही काम होत नाही, ते बरोबर 19,99,000 कसं होतं आणि याची चौकशी आतापर्यंत कुठल्याही कार्यकारी अभियंत्याने किंवा अधीक्षक अभियंत्यांनी केलेली नाही हे विशेष आहे. म्हणजे हे खरं तर PWDचं फेल्युअर आहे. गेली अनेक वर्ष हे आकडेवारी येतात. म्हणजे 15,00,000 जर काम मंजूर असेल तर बरोबर ते 14,99,000 घेतात. म्हणजे आम्ही ठक्कर बाप्पा योजनेचा भ्रष्टाचार बाहेर काढला होता तो अशाच पद्धतीने काढला होता आणि ती सगळीच्या सगळी अंदाजपत्रक ही खोटी आहेत हे असं IIT सांगितलं होतं. कारण फक्त आकडेवारी भरली, ती अंदाज आहे, कुठलाही मोजमाप नाही, कुठलीही अगदी त्याची इस्टिमेटची रक्कम जी आहे ती कशा पद्धतीने भरावी याचं कुठलाही त्यांना माहिती नसते. अशा प्रकारातून म्हणजे कामावर न जाता प्रत्यक्ष घटनास्थळी न जाता ही इस्टिमेट बनवली जातात. आणि म्हणून ही कोणीतरी इस्टिमेट हातोबाजी बनवली असतील ह्या शाखा अभियंत्याचा किंवा तिच्या डेप्युटी इंजिनियरचा हा जाहीर सत्कार करायला पाहिजे, त्यांना आदर्श अभियंता म्हणून पुरस्कार दिला पाहिजे की पेवर ब्लॉक पण 19,99,000 सुशोभीकरण पण 19,99,000 पायऱ्यांची किंमत ही 19,99,000 हा काय प्रकार हे कळलेलं नाही. आत्ता जर तुम्ही हे जर कामं जाऊन बघितलीत तर तुमच्या लक्षात येईल की कामं कशा पद्धतीने झालेत, कामं काय म्हणून केलेली आहेत आणि बिलं कशी काढली. म्हणजे त्यांनी बिलं काढली नाही काढली, खर्च झालाय नाही झालाय हा तपासाचा भाग आहे, म्हणजे त्याच्यामध्ये खुलामध्ये मी पडणार नाही. मात्र विक्रमगड तालुक्यामध्ये या पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी 99,72,000 जर खर्च केला असेल तर जवाहरच्या कार्यकारी अभियंत्यांची आता चौकशी झाली पाहिजे आणि त्यांनी कोणत्या पद्धतीने कामं करून घेतली हे जर त्यांनी बघितलं म्हणजे खरं तर पूर्ण जिल्ह्यामध्ये म्हणजे कोट्यावधी रुपये हे पर्यटन स्थळामध्ये आले होते आणि ह्या पर्यटन स्थळामध्ये ते एकही खर्च झालेला नाही. म्हणजे त्या पर्यटनस्थळाला भेट द्या तुम्ही कोणी, तिथे कुठलाही फलक नाही. म्हणजे पर्यटन स्थळांचा विकास करताना वेगळी नियमावली आहे, 15-20 नियम आहेत, एकही नियम पाळलेला नाही. साधा नियम आहे की त्या विकास कामांवर किती खर्च झाला, कुठेही बॅनर नाही आहे, कुठेही बोर्ड नाही आहे आणि किती खर्च केला काय केलं याचं कुठेही त्यांनी लिहिलेलं नाही आहे. 21 फेब्रुवारी 2018 रोजी जिल्हा नियोजन समितीने हा निधी वितरित केलेला आहे. आता या पैशांचं काय झालं हे जिल्हा नियोजन समिती जी पालघरची आहे ती चौकशी करेल न करेल माहित नाही. कारण कामं देताना तिथे 5-7% घेतले जातात, त्यामुळे भ्रष्टाचाराची सुरुवात त्यांच्यापासून होते. ते काय चौकशी करणार हा मोठा प्रश्न आहे. मात्र त्यांना पुन्हा एक संधी आहे की आता ही जर तुम्ही चौकशी केली तर ठेकेदारांना तुम्ही बोलवून घ्या आणि तुमच्यावर कारवाई करू असं सांगून त्याला लूट लूट लुटा. कारण आमच्याकडे दुसरा सांगण्याचा पर्याय नाही, कारण तुम्ही तेच करणार आहात. आणि म्हणून तुम्हाला ही संधी देतो की खरोखर त्यांचा भ्रष्टाचार झालेला आहे. 7 फेब्रुवारी 2019 रोजी जवाहर PWDने त्यांना वर्क ऑर्डर दिलेले 7 फेब्रुवारी 2019 आजपर्यंत त्या कामांचा किती विकास झाला आणि त्या पर्यटन स्थळांचा कसा विकास झाला याची चौकशी जर केली तर तुमच्या लक्षात येईल. तुमच्यासाठी तर ठेकेदार आहे, त्याचं नावही देतोय. मी खरं तर ठेकेदार असतो वेगळा, त्याच्यावर कामं घेतात वेगळी, काम करतात वेगळे, हा भाग वेगळा. पण तरीही काही जे सुभे आहेत सुशिक्षित बेरोजगार त्यांना जेलमध्ये गेल्यानंतरही आणि काही धडे शिकलेले नाहीत, ते सुभे एखाद्या ठेकेदाराला आपली कागदपत्र देतात, ती लोक परस्पर बिलं काढतात आणि ठेकेदार जेलमध्ये जातात. अशी प्रकरणं घडल्यानंतरही सुशिक्षित बेरोजगार अजूनही सुधरत नाहीत. म्हणजे माझ्याकडे जो ठेकेदार आहे म्हणजे हा कधी डमी असावा, पण तरी पण त्याच्या नावाने ही कामं केलेली आहेत. तर म्हणून त्या ठेकेदाराचं नाव देतो, सगळ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना भ्रष्ट राजकारण्यांसाठी त्याचा नाव पत्ता आणि घर नंबरही देतोय. नाव आहे विवेक रमेश पवार, हा ठेकेदार आहे, त्यांनी ही कामं घेतलेली आहेत. त्याचा घर नंबर 43 आहे. मी तुम्हाला घर शोधायला
तसदी पडू नये किंवा त्या ठेकेदाराला बोलून घ्यायला त्रास होऊ नये म्हणून घर नंबर देतोय, घर नंबर 43 घरत आली वाडा भिवंडी रोडवर अनगाव तालुका भिवंडी इथे हा राहतोय, तुम्ही त्याला बोलवू शकता आणि त्याला अक्षरशः काय जेरी सांगून तो पुन्हा अशी कुठली त्याची काम करणार नाहीत अशा पद्धतीने त्याला वटणीवर आणू शकता, निदान या माध्यमातून तरी भ्रष्टाचार कमी होईल असं आम्हाला वाटतंय. 2 जुलै 2019 रोजी उपअभियंत्यांनी या कामावर भेट दिली होती आणि उपअभियंता म्हणतोय की हे काम असमाधानकारक आहे, ते काम चांगलं नाही. म्हणजे कोण सांगताय? उपअभियंता. जर उपअभियंता सांगतोय हे काम चांगलं नाही तर काम करून घेणारे तिथले जे तात्या असेल, तिथला जे जुनी रंजन असेल, हे नेमकं काय करत होते? म्हणजे ज्यांनी कामं करून घ्यायची त्यांनी कामं करून घ्यायची नाहीत आणि डेप्युटी इंजिनियरने नंतर जाऊन सांगायचं की हे काम योग्य नाही. आणि योग्य नाही मग तुम्ही बिलं दिली कशी? योग्य काम नसतानाही बिलं दिलेली आहेत, या डेप्युटी इंजिनियरने बिलं बनवलेली आहेत. आणि म्हणून डेप्युटी इंजिनियर ही तुमच्या रडारवर असू द्या, त्याचाही त्याच्यामध्ये हात आहे आणि ज्यांनी बिले काढली तो कार्यकारी अभियंताही आहे. जर तुम्हाला चौकशी जर करायची नसेल तर तुम्ही यांना बोलवू शकता, तडजोड करू शकता, कारण त्याच्याशिवाय आता दुसरा पर्याय नाही, कारण तुमच्यात कारवाई करण्याची कोणाचीही हिंमत नाही. या जिल्ह्यामध्ये पर्यटन स्थळं जर विकसित झाली असती, भाजपा सरकारने प्रचंड पैसा दिला होता, मात्र हा सगळा पैसा ठेकेदारांच्या आणि राजकारण्यांच्या हा घशामध्ये गेलेला आहे. आणि आता विरोधी पक्षनेते म्हणून जरी भाजपचे माजी मुख्यमंत्री असतील तरी ते काही कारवाई करू शकत नाही की ते मागणीही करू शकत नाही, कारण त्यांच्याच राज्यातून ही सुरुवात झाली होती. आता तरी भाजपने या विषयावर जर आवाज उठवला तर मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये फरक पडू शकतो, का त्यांनी ह्या पर्यटन स्थळांच्या विकासासाठी निधी दिला होता, मात्र तेही करणार नाही, तेही हेच करतील, तेही त्या ठेकेदाराला बोलवून घेतील आणि तुझ्यावर कारवाई करू असा दम भरतील. कुणावरही कारवाई होत नाही, फक्त पैसे घेतले जातात. त्याच्यानंतर 17 जुलै 2019 मलवाडाची जी ग्रामपंचायत आहे त्या मलवाडीच्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाने एक लेखी पत्र दिलंय आणि ही विकास कामं अत्यंत थातुरमातुर आहेत असंही त्यांनी सांगितलेलं आहे. मात्र त्यांच्या निवेदनाची ही दखल घेतली गेली नाही, मात्र याच ग्रामपंचायतीने तिथे बांधलेली 2 शौचालये ताब्यात घेतली आहेत आणि ह्या 2 शौचालय ही जिल्हा परिषदेने केली आहेत. जर पीडब्ल्यूडी भ्रष्टाचार करत असेल, पीडब्ल्यूडी जर देवस्थानाच्या नावाने पैसे खात असेल तर आम्ही का खाऊ नये असा कदाचित प्रश्न जिल्हा परिषदेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना पडला असेल, तिथल्या ज्युनियर इंजिनियरला पडला असेल, विक्रमगड पंचायत समितीमधल्या जे कोणी ज्युनियर इंजिनियर असतील डेप्युटी, त्यांना पडला असेल की त्यांनी पैसे खाल्ले, मग थोडेफार आम्ही का खाऊ नये? म्हणून त्यांनीही तिथे 2 शौचालये बांधली. त्या शौचालयांची किंमत होती 15 लाख रुपये. अशा ठिकाणी बांधली की त्यांचा वापर कुणीही करणार नाही आणि कुठलाही भ्रष्टाचार लक्षात येणार नाही. आणि म्हणून त्यांनी ही 2 शौचालये अशा ठिकाणी बांधली की त्यांचा काही वापर झाला नाही. आणि वापर न होता त्या शौचालयांची आता जर तुम्ही अवस्था जाऊन बघितली तर तुमच्या लक्षात येईल की हे 15 लाख रुपये जिल्हा परिषदेचे नेमके गेले कुठे. आता ही स्वच्छता गृह जी आहेत ही 15 लाखामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे झाली असती, मात्र ती झालेली नाही आहे. तिथल्या लाद्या जाऊन बघा, पत्रे जाऊन बघा, तिथले दरवाजे जाऊन बघा आणि आत्ता सध्याची अवस्था शौचालयांची जाऊन बघा आणि त्याही ठेकेदाराला बोलून घ्या, त्याही ज्युनियर इंजिनियरला बोलून घ्या आणि तुमची घरं भरून घ्या, कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही ही जी शौचालय उभारली होती ही 15-16 त्यांनी मंजूर केली होती जिल्हा परिषदेने पर्यटन विकासासाठी मूलभूत सुविधा पुरवणे, म्हणजे त्यांनीही पर्यटन विकास मोठ्या प्रमाणावर केला. म्हणजे जिल्हा परिषद जसं पीडब्ल्यूने विकास केला पालघर जिल्ह्यातील पर्यटन विकासांचा, तसाच पर्यटन स्थळांचा विकास हा जिल्हा परिषदेने मोठ्या प्रमाणावर केलेला आहे, शासनाने मोठ्या प्रमाणावर पैसे दिलेले आहेत. आणि आता जितेंद्र आव्हाडांनी जे सांगितलंय की या पर्यटन स्थळांचा विकास झाला पाहिजे, मला त्यांना विनंती आहे की पर्यटन स्थळांचा विकास झालेला नाही अशातला भाग नाही, कोट्यावधी रुपये आले होते, त्या कोट्यावधी रुपयांचं काय झालं याची चौकशी होऊ द्या आणि मग नवीन पैसा देऊन नव्याने या पर्यटन स्थळांचा विकास करा. नाहीतर मागच्या पैशांमध्ये यांचे बंगले बांधले, आताच्या दुसऱ्या पैशांमध्ये यांचे मोठमोठे फार्म हाऊस आणि बंगले उभे राहतील आणि पर्यटन स्थळ मात्र आहे तसंच राहील. माझी एक विनंती आहे सगळ्यांना, म्हणजे या भ्रष्ट राजकारण्यांना, भ्रष्ट अधिकाऱ्यांना, की जे टपून असतात कधी एकदा भ्रष्टाचार निघतो आणि आम्ही त्याच्यावर तुटून पडतो, हा पर्यटन स्थळ म्हणजे पूर्ण जिल्ह्यामध्ये झालेल्या पर्यटन स्थळांची माहिती मागून घ्या. अक्षरशः जे सरकार बदलताना या लोकांनी ही खोटी बिलं काढलेली आहेत, अक्षरशः पर्यटन स्थळाचा विकास झालेला नाही. आणि जसं लुटतात ना, लुटमार करतात, दरोडे घालतात, तसं शासकीय निधीवर दरोडे घातलेले आहेत. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना ही सुवर्ण संधी मी देतोय की ह्या भ्रष्टाचाराची चौकशी करा आणि आपली घरं भरा.